पहा दोन हजार चौदापासून राज ठाकरेंच्या भाजपबाबत भूमिका कशा बदलत गेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध रंगल्याचं चित्र आहे कर्नाटकातील भाजपचा पराभव त्याचबरोबर दोन हजारांच्या नोटा बंदीवर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राज ठाकरेंवर भाजपचे नेते जोरदार टीका करत आहेत कर्नाटकाचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती आपलं कोण वाकडं करू शकत नाही अशा विचाराचा जो असतो त्याचा पराभव आहे जनतेला लोकांना कधीही गृहीत धरू नये हा बोध या निकालातून सर्वांनीच घ्यायला हवा असं राज ठाकरे म्हणाले होते त्याचबरोबर भारत जोडो यात्रेचा परिणाम या निकालावर दिसत असल्याचे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं आता दोन हजारची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर देखील राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात असं राज ठाकरे म्हणाले होते त्याचबरोबर हा धरसोडपणा असून सरकार असं चालतं का असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला होता आता यावर आमच्या बड्या नेत्यांवर बोलाल तर मुलाहिजा ठेवणार नाही असं वक्तव्य आशिष शेलारांनी भरसभेत केलं त्याचमुळे राज ठाकरे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे गेल्या काही काळामध्ये भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या वाढलेल्या भेटीगाठीवरून येत्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा असताना आता एकमेकांवर विकारी टीका सुरू झाल्याचे चित्र आहे दोन हजार चौदापासून राज ठाकरेंच्या भाजपबाबत भूमिका कशा बदलत गेल्या हे आपण पाच मुद्द्यांमध्ये समजून घेऊ एक तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चौदाच्या आधी राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा केला होता त्यावेळी गुजरातच्या विकासावर राज ठाकरेंनी भरभरून कौतुक केलं होतं मोदींच्या गुजरात मॉडेलचं देखील राज ठाकरेंनी कौतुक केलं होतं मनसेच्या आठव्या वर्धापन दिनादिनी राज ठाकरेंनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठीचा आपला पाठिंबा जाहीर केला होता मोदी हेच पंतप्रधान कसे योग्य आहेत हे सांगण्याचा राज ठाकरे प्रयत्न करत होते दोन दोन हजार चौदा साली मोदी सत्तेत आले पुढच्या पाच वर्षामध्ये अनेक घटना घडल्या या घटनानंतर राज ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मुक्त भारताचा नारा दिला होता त्याचबरोबर याच भाषणामध्ये राज ठाकरेंनी मोदींची तुलना थेट हिटलरशी केली होती मोदींना जशी पंतप्रधान होण्याची संधी दिली तशी संधी राहुल गांधींना द्यायला हवी असं देखील राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते पुलवामा हल्ल्यावरही राज ठाकरेंनी त्यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तीन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी सरकारला पाच वर्ष देखील पूर्ण झाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सभा घेऊन भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास राज ठाकरेंनी सुरुवात केली राज ठाकरेंनी अनेक ठिकाणी सभा घेऊन मोदींचे जुने व्हिडिओ दाखवून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओच्या सभा चांगल्याच गाजल्या होत्या याच काळात राज ठाकरे राष्ट्रवादीच्या जवळ जात आहेत का असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात हो आले होते या काळात राज ठाकरेंनी शरद पवारांची जी मुलाखत घेतली होती त्यावेळी देखील अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या चार दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकीकडे भाजप आणि शिवसेना एकत्र लढली असताना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून भाजप शिवसेनेची युती तुटली यानंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात करण्यात आला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काही काळातच कोविडमध्ये वर्षभरापेक्षा अधिक काळ हा लॉकडाऊनमध्ये गेला तेवीस जानेवारी दोन हजार वीसला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला भगवा झेंडानी मध्ये राजमुद्रा असा झेंडा मनसेने स्वीकारला त्याचबरोबर राज ठाकरे कट्टर हिंदुत्ववादाकडे वळत असल्याचा संदेश देखील या काळात देण्यात आला पुढच्या काळात मशिदीवरील बोंग्यांच्या आंदोलनाने राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका आणखीन प्रकारपणे मांडण्यात आली या काळात झालेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना हिंदू जननायक अशी पदवी देखील कार्यकर्त्यांकडून बहाल करण्यात आली महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज ठाकरेंनी या सरकारवर जोरदार हल्ला चढवला निवडणुका युतीत लढलेल्या असताना युती मोडून सरकार स्थापन केल्याचं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली याच काळात राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या शिंदेने बंड केल्यानंतर देखील राज ठाकरेंचा रोख हा उद्धव ठाकरेंवरच अधिक असल्याचे दिसून आले पाच दोन हजार तेवीसच्या पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली होती तो तो आता कर्नाटकाच्या निकालानंतर राज ठाकरे आणि भाजपमधील अंतर वाढत असल्याचं चित्र आहे कर्नाटकाचा निकाल असो की त्र्यंबकेश्वर बाबतची भूमिका असो राज ठाकरे भाजपच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे त्यातच मधल्या काळात राज ठाकरेंच्या बाबत सावध भूमिका घेणारे भाजपचे नेते आता राज ठाकरेंवर सडकून टीका करत असल्याचं चित्र दिसून येत आहे त्याचमुळे एकीकाळी एकमेकांचे मित्र होऊ पाहणारे भाजप आणि मनसे आता एकमेकांपासून दूर जात असल्याचं चित्र आहे येणारा काळ हा निवडणुकींचा आहे त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत